नमस्कार मी निशा ठाकूर एन पी टी एल आय आय टी बॉम्बेतर्फे आपलं स्वागत करते आज आपण स्वयं एस पी ओ सी लॉग इन फीचर्स काय आहेत किंवा पोर्टलवर एस पी ओ सी लॉग इन कसे करायचे आहेत ते पाहणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाईन कोर्सेस डॉट एन पी टी एल डॉट ए सी डॉट इन या यू आर एलचा वापर करायचा आहे या पोर्टलमध्ये आपल्या कॉलेजतर्फे किती कॅन्डिडेटने एनरॉलमेंट केले आहे त्याचा रेकॉर्ड तुम्ही तपासून पाहू शकता त्याचप्रमाणे या पोर्टलद्वारे मेंटर ॲडिशनही तुम्ही प्रत्येक कोर्ससाठी करू शकता फॅकल्टीजना मेंटर म्हणून तुम्ही इथूनच ॲड करू शकता त्याचप्रमाणे असाइनमेंटमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटला किती स्कोर मिळाला आहे तोही तपशील तुम्ही या पोर्टलद्वारे पाहू शकता कुठल्याही ब्राउजरचा वापर करून आपल्याला ऑनलाईन कोर्सेस डॉट एन पी डी एल डॉट ए सी डॉट इन या यू आर एलचा वापर करायचा आहे हे ओ पोर्टल ओपन झाल्यानंतर साईन इनवर क्लिक करायचे आहे साईन इनवर क्लिक केल्यानंतर गुगल हा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला पोर्टलला लॉग इन करायचे आहे जो काही ईमेल आय डी किंवा जो ईमेल आय डी आपण एस पी ओ सी लॉग इनसाठी प्रोव्हाइड केला आहे रिक्वेस्ट लेटरमध्ये तुम्ही जो आय डी मेन्शन केला आहे एस पी ओ सी लॉग इनच्या तर्फे तोच ईमेल आय डी आपल्याला इथे लॉग इनच्या वेळी वापरायचा आहे इथे गुगल ऑप्शन आपल्याला चूज करायचे आहे गुगल ऑप्शन चूज करून ईमेल आय डी आणि पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचे आहे पासवर्ड ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर पोर्टलला आपण इथे लॉग इन झालेलो आहोत त्याच्या खाली एस पी ओ सी टॅब दिलेला या SPOC आहे या एस पी ओ सी ॲडमिन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे एस पी ओ सी ॲडमिन टॅब ओपन झाल्यानंतर हो इथे एक डॅशबोर्ड ओपन होईल त्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला आपल्या कॉलेजचा सर्व रेकॉर्ड मिळेल इथे आपण पाहू शकता कोर्स आय दिलेला आहे कोर्सची नावं दिलेली आहेत राईट साईडला एन पीटल कोर्सेस स्टुडंट आणि फॅकल्टी असे दोन कॉलम इथे मेन्शन केले गेले आहेत त्यामध्ये कुठल्या कोर्ससाठी किती स्टुडंट्सनी एनरॉलमेंट केलं आहे त्याचे नंबर्स इथे तुम्हाला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे किती फॅकल्टीनी ह्या कोर्सेसना एनरॉल केलेलं आहे हे, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं त्याचप्रमाणे ता, डाउनलोड सी एस व्ही डमतर्फे आपण ही फाईल एनरॉलमेंटची डिटेल्स असाइनमेंटचे डिटेल्स डाउनलोडही करून घेऊ शकता डाउनलोड सी एस व्ही डम्प फाईलवर क्लिक केल्यानंतर एक टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये फाईल ओपन होईल इथे आपल्याला कंट्रोल एस करून या फाईलला नाव देऊन डॉट सी एस व्ही या फॉर्मॅटमध्ये ही फाईल सेव्ह करायची आहे सेव्ह केल्यानंतर ही फाईल तुम्हाला एक्सेल शीटमध्ये उपलब्ध होईल सेव्ह करून या फाईलला सेव्ह करायचे से आहे त्याचप्रमाणे या पोर्टलद्वारे आपण कुठल्याही फॅकल्टीला मेंटर म्हणून ॲड करू शकता एनपिटल कोर्सेस एनरॉलमेंट करत असताना आपल्याला काही गोष्टींचे लक्ष द्यावे लागते काही फील्ड्स इथे दिलेल्या आहेत हा एनरॉलमेंटचा फॉर्म आहे या एनरॉलमेंटच्या फॉर्ममध्ये काही करस्पॉन्डंट डिटेल्स आपल्याला भरावे लागतात त्याचप्रमाणे आपण फॅकल्टी आहात की स्टुडंट आहात त्याचाही तपशील इथे द्यावा लागतो फॅकल्टी जर असतील आणि एनरॉलमेंट जर करत असाल तर आपल्याला फॅकल्टी ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे प्रोफेशनमध्ये त्याचप्रमाणे आर यू पार्ट ऑफ लोकल चॅप्टर या क्वेश्चनसाठी स्टुडंट्स आणि फॅकल्टी प्रत्येक कॅन्डिडेटने येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे स्टेट आपल्याला प्रॉपरली सिलेक्ट करायचे आहे आणि त्याप्रमाणे कॉलेजचे नाव ड्रॉप डाऊन लिस्टमधनं इथून व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहे प्रोफेशनमध्ये फॅकल्टी स्टुडंट्स आणि लोकल चॅप्टर पार्टमध्ये येस ऑप्शन सिलेक्ट करून ड्रॉपडाऊनमधून कॉलेजचे नाव व्यवस्थित इथे सिलेक्ट करायचे आहे तेव्हाच आपले नाव पोर्टलवर फॅकल्टीमध्ये उपस्थित असलेले दिसेल एनरॉलमेंट झाल्यानंतर ज्या फॅकल्टीजने एनरॉलमेंट फॅकल्टी म्हणून केले आहे त्यांचे नाव इथे आपल्याला उपस्थित असलेले दिसेल या फॅकल्टीला आपल्याला जर मेंटर करायचे असेल तर त्या नंबरवर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे ज्यावेळी आपण त्या नंबरवर क्लिक करता त्या फॅकल्टीचे डिटेल्स इथे आपल्याला दिसू लागतात कुठल्या फॅकल्टीने ह्या कोर्ससाठी एनरॉलमेंट केले आहे त्याचे सगळा तपशील इथे आपल्याला दिसेल त्याचबरोबर इथे एक मेंटर टॅब दिलेला आहे त्या मेंटर टॅबवर क्लिक करून आपल्याला सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे या पद्धतीने आपल्याला कोर्समध्ये एनरॉल असलेल्या फॅकल्टीजना मेंटर म्हणून सिलेक्ट किंवा मेंटर म्हणून अपॉइंट करता येते ही सिम्पल प्रोसेस आहे एखाद्या फॅकल्टीला कोर्ससाठी मेंटर असाईन करण्याची मेंटर सिलेक्ट करून झाल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या, आपल्या विद्यार्थ्यांनाही द्यायची आहे कोर्स पेजवर जाऊन त्यांना कोर्स पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर हा कोर्सचा पोर्टल जो आहे तो या प्रकारे दिसतो लेफ्ट साईडला लेक्चर्स असतात आणि इथे काही विविध टॅब्स दिले आहेत त्या टॅबपैकी मेंटर टॅबला सिलेक्ट करायचे आहे मेंटर टॅबला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फॅकल्टीचे डिटेल्स इथे दिसू लागतील आपल्याला फॅकल्टी डिटेल्सवर एक चेकबॉक्स दिला असेल फॅकल्टी डिटेल्सवर टिक करून त्या फॅकल्टीला सेट मेंटर करायचे आहे फॅकल्टी मॅ ॲज अ मेंटर सेट केल्यानंतर इथे आपल्याला मेंटी डिटेल्सही पाहायला मिळते ज्या मेंटर्सच्या अंडर मेंटीज म्हणजे स्टुडंट्सनी त्यांना सिलेक्ट मेंटर म्हणून सिलेक्ट केलेले असल्यास त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे डिटेल्स मेंटर फॅकल्टी इथून पाहू शकतात असाइनमेंट स्कोरही ते इथून त्यांचे स्कोर्स पाहू शकतात मेंटरला इथे मेंटीची लिस्टही उपलब्ध केलेली आहे या पोर्टलला आपण एस पी ओ सी लॉग इन स्वयं पोर्टल असे दर्शवतो यामध्ये असाइनमेंट स्कोर्स मेंटर ॲडिशन आणि एनरॉलमेंट डिटेल्स ही सर्व माहिती उपलब्ध आहे ही माहिती आपण प्रत्येक वेळेला लॉग इन करून इथून पाहू शकता त्याचप्रमाणे ती सी एस व्ही डाउनलोड डम्प या फाईलद्वारे डाउनलोडही करू शकता थँक्यू